आपल्या सोबत आहेत आमचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे. महेश सर, खरं तर साहित्य संमेलन हे व्यासपीठ असतं खूप मोठं साहित्यिकांसाठी, साहित्य प्रेमींसाठी, आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो नेमका तिथेच झालेला आहे. कसं सगळं याचं विश्लेषण कराल तुम्ही? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साहित्यिकांनी प्रचलित व्यवस्थेवर बोलण्याची एक फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी गेल्या अर्धशतकामध्ये सातत्याने ज्या आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक घटना होत्या त्यावर भाष्य केल्यामुळे बऱ्याचदा मोठा गदारोळ उठलेला आपल्याला ठाऊक आहे सगळ्यांना. बेळगावमध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणाऱ्या दुर्गा भागवत यांनी आणीबाणीच्या विरुद्ध केलेलं भाषण असेल, किंवा पु ल देशपांडे यांनी उघडपणे येऊन आणीबाणीच्या विरोधात केलेला एल्गार असेल, याच्याबरोबर अनेक मराठी साहित्यिकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये थेट योगदान दिलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साहित्यिक आता जर सध्याच्या प्रचलित सामाजिक व्यवस्थेविरोधात किंवा व्यवस्थेसंदर्भात बोलत असतील तर त्या विषयाकडे खूप गांभीर्याने सगळ्यांनी पाहण्याची गरज आहे. परंतु जर त्यांच्या वक्तव्यांवरून जर सामाजिक तेढ निर्माण होत असेल, त्यांच्या वक्तव्यावरून जर हिंसाचाराला कोणी प्रवृत्त होणार असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्या अपरिपक्व अवस्थेचं दर्शन घडवणारे आहेत असं माझं मत आहे. प्रज्ञा दया पवार आणि थोर लेखक रावसाहेब कसबे यांच्या संदर्भात हा जो नवीन वाद पाटणमध्ये उपस्थित झालेला आपल्याला दिसतो, याला काही राजकीय कंगोरेसुद्धा आहेत. इथे जे शंभूराजेंचं स्थानिक आमदार आहेत त्यांचं जे वक्तव्य आपण ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट आवर्जून आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली, ती म्हणजे या महाराष्ट्र साहित्य परिषदेने जे साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलन पाटणमध्ये केलेलं होतं, तिथे स्थानिक आमदाराला निमंत्रण दिलेलं नव्हतं. जे आयोजक होते विक्रमसिंह पाटणकर हे तिथले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा पराभव करून शंभूराजे तिथे आमदार झालेले आहेत. तर हा स्थानिक जो राजकीय संघर्षाचा या सगळ्या वादाच्या मागे ती पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांपासून तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांपर्यंत जर ते या सगळ्या प्रकरणामध्ये काही लोक काही हेतू घेऊन जर वागत असतील तर त्याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आता उरला प्रश्न प्रज्ञादया पवार आणि रावसाहेब कसबे यांनी केलेल्या भाषणाचा. जर स्थानिक आमदारांनी आता त्याची मागणी केलेली आहे की त्याच्या व्हिडिओ कॅसेट्स आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात आयोजकांनी, मला आयबीएन लोकमतच्या वतीने त्या आयोजकांना आवाहन करावं असं वाटतं की त्यांनी या दोन्ही भाषणांच्या कॅसेट्स तातडीने प्रशासनाकडे द्याव्यात, आमदारांकडे द्याव्यात आणि प्रसारमाध्यमांकडे सुद्धा द्याव्यात, की जेणेकरून त्यांचं भाषण नेमकं काय होतं ते सुद्धा लोकांना कळेल. आम्ही इथे प्रज्ञा दया पवार यांचं जे भाषण होतं ते आपण संक्षेपात लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की नेमकी त्यामध्ये जे वादाचे मुद्दे कुठले असू शकतील या संदर्भात सुद्धा लोकांना समजावं म्हणून. परंतु जर साहित्यिक व्यक्त होत असतील, म्हणजे एकीकडे आम्ही सतत म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकऱ्यांची आत्महत्या होतात, महाराष्ट्रामध्ये एवढे अजूनही सामाजिक रूढी परंपरा पाळल्या जातात, साहित्यिक व्यक्त होत नाहीत, परंतु जर ते व्यक्त व्हायला लागले तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो, हे सुद्धा योग्य नाही. त्यामुळे जर प्रज्ञा दया पवार यांनी काही त्यांची मतं मांडलेली असतील तर त्याची त्या पातळीवर त्याचा प्रतिवाद केला जावा. त्यांचा आवाज बंद करून आपण प्रतिवाद करू शकत नाही. महेश सर, आपल्यासोबत प्रज्ञाताई सुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही थेट त्यांना देखील प्रश्न विचारू शकता. हा, मला तुम्हाला प्रज्ञाताई प्रश्न विचारू असं वाटतो की तुम्हाला काय वाटतं की कशामुळे लोक भडकलेले असतील? तुमची जी मतं होती ती तुम्ही मांडलेली आहेत, परंतु लोकांनी इतकं चिडावं, इतकं अंगावर यावं अशी परिस्थिती का निर्माण झाली, तुम्हाला काय वाटतं? महेशजी, खरं तर आत्ता मला हा खुलासा करणं अत्यंत आवश्यक वाटतो की पाटणला झालेल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली असा फोन पहिल्यांदा मला मसापकडून आला. आणि हे संमेलन संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारस्मृतींना आपण समर्पित करत आहोत हे त्यांनी मला सांगितलं. परिसंवादाचे विषय देखील याच विषयाला धरून असणार आहेत परिसंवाद, हेही सांगितलं गेलं. आणि प्रख्यात विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे हे त्याचे उद्घाटक असतील
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी या संमेलनाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे अध्यक्ष भाषण मी केलं त्याच्या अध्यक्ष भाषण झाल्यानंतर त्याच्या प्रति संमेलन स्थळी संयोजकांनी वितरित केलेले आहेत. त्यामुळे तिथे मी काय बोलले ह्याचा तर काय म्हणूया, हे तिथे स्पष्टच आहे की मी तिथे कोणकोणती मांडणी केलेली आहे आणि माझ्या संपूर्ण मांडणीचा गाभा हा सांस्कृतिक दहशतवाद हा होता. मी जर स्वतःला एक लिहिणारी व्यक्ती मानते, कवयित्री मानते, लेखिका मानते, तर अलीकडच्या काळामध्ये या 2 वर्षामध्ये आणि त्याच्याही आधी एकूणच विचारवंतांवर, लिहिणाऱ्या व्यक्तींवर, कार्यकर्त्यांवर, भाष्यकारांवर ज्या पद्धतीने त्यांचा आवाज दाबला जातो आहे, ज्या पद्धतीने त्यांची मुस्कटदाबी केली जाते आहे, याचे कितीतरी उदाहरणं मी सांगण्याची गरज नाहीये, आपल्या समोर ती उदाहरणं आहेत. नाही, आणि उदाहरणं आमच्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आपण सगळेजण जाणतो की वेगवेगळ्या निमित्ताने साहित्यिक सुद्धा तसे प्रयत्न करतायत की या विरोधात आवाज उठवण्याचा. अवॉर्ड वापसीच्या निमित्ताने आपल्या देशभरातील आणि महाराष्ट्रातील साहित्यिकांनी तशी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवली होती. परंतु मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की तुम्ही जे लिखित भाषण तुमचं जे होतं ते तर त्याच्या प्रतिवितरित केलेलं आहे, ते आम्ही आयबीएन लोकमतवर दाखवलं होतं, परंतु तुम्ही उत्स्फूर्त भाषण केलं होतं का की केलं नव्हतं? नाही, मी लिखित भाषण नेलं होतं. माझं 17 ते 18 पानी लिखित भाषण होतं. ते भाषण, त्याचा व्हिडिओ क्लिप्स तुम्ही बघा. त्या लिखित भाषणामध्ये जे लिहिलेलं आहे त्या व्यतिरिक्त एकही शब्द मी तिथे उच्चारलेला नाही. वेगळे पण एवढंच आहे की तिथे विचारमंचावर जी माणसं बसलेली होती, दिग्गज, त्यांचा एक नामोल्लेख मी फक्त तिथे केला आणि माझ्या लिखित भाषणाच्या व्यतिरिक्त एकही विधान मी तिथे केलेलं नाही. गंमत मला अशी सांगावीशी वाटते की संमेलन उद्घाटन सत्र संपल्यानंतर त्या सभा मंडपामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले सगळे जे श्रोतृवर्ग आहे तो श्रोतृवर्ग दाद देत होता, टाळ्या वाजवत होता, सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडालेली होती. माझी स्वाक्षरी घेण्यासाठी महाविद्यालयीन युवक युवती, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक वर्ग हे सगळेजण आले होते. संपूर्ण दिवस मी संमेलनाच्या प्रांगणामध्ये उपस्थित होते. संपूर्ण दिवसाची नंतरची सत्र आम्ही अटेंड केली. जर माझ्या भाषणामधून अशा प्रकारची जर चिथावणीखोर वक्तव्य मी तिथे केलं असतं तर आम्हाला तिथे दिवसभर शांततेने थांबू दिलं असतं का? एवढा आम्हाला प्रचंड प्रतिसाद माझ्या आणि डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या मांडणीला मिळाला असता का? एवढा भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला असता का? आता तुम्ही आमदार, स्थानिक आमदारांनी शांततेत पार पडलेला आहे. प्रज्ञाताई, स्थानिक आमदारांनी आता आपल्या कार्यक्रमाच्या आरंभी जी आयबीएन लोकमतला प्रतिक्रिया दिली ती तुम्ही पाहिली असेल. त्यात त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या भाषणानंतर लोकांनी घोषणा दिल्या आणि तुमच्या भाषणानंतर लोकांनी तशा पद्धतीची तक्रारीचा सूर आळवलेला आहे. असं अजिबात घडलेलं नाही. असं अजिबात घडलेलं नाही. मी आखो देखा हाल मी तिथले आता प्रत्यक्ष असल्याने हे आमदार महोदय तिथे प्रत्यक्ष नव्हतेच, ते तिथे कुठेही नव्हते. त्यामुळे त्यांनी खरोखर व्हिडिओ क्लिप्स मागवून घ्यावा, ऑडिओ क्लिप्स मागवून घ्याव्यात. आणि त्यांनी आधी तर तुम्ही काय घडलेलं आहे याची खातरजमा न करताच तुम्ही कसं काय हे बोलता? तिथे हजारोच्या संख्येने लोक होती. बरं, ही लोक सगळे म्हणजे सुजाण संयमी जे काही ऐकतो आहोत त्याचा अर्थ लावू शकणारी, एका अर्थाने एक शहाणीवेची जाणीव असणारी मंडळी तिथे बसलेली होती. काहीतरी रात्री घडलं आणि रात्री काहीतरी हे प्रकरण शिजलं आणि दुसऱ्या दिवशी पहिलं सत्र कथाकथनाचं सुरू होतं. ते कथाकथनाचं सत्र मी ऐकत होते, फोन आला म्हणून मी बाहेर आले आणि माझं काही काम, काहीतरी एखादं पुस्तक राहिलं होतं म्हणून मी घ्यायला माझ्या खोलीत आल्यानंतर तिथे काही जणांचा जमाव आला आणि तो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊ लागला. त्यानंतर रावसाहेब कसबेंना तिथे बोलवण्यात आलं आणि त्यांना माफी मागण्याला त्यांनी भाग पाडलं. डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले की तुमच्या अज्ञानामुळे जर मी जी मांडणी केलेली आहे ती जर तुमच्या अज्ञानापर्यंत तुमच्या पर्यंत पोहोचत नसेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि वातावरणामध्ये प्रचंड तणाव होता. तिथले जे संयोजक आहेत सोपानराव चव्हाण काका यांचं बीपी वाढलं या सगळ्या प्रकरणामुळे, ते रडू लागले आणि संयोजकांनी विनंती केली आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथून निघून जावं लागलं. म्हणजे तिथे काही घडू नये अनुचित प्रकार, या एका जबाबदारीच्या भावनेने आम्ही हे सगळं अतिशय काय जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे गेलेलो आहोत. परंतु हे जे
जी मुस्कटदाबी झाली, हा जो आवाज दडपण्यात आला, आम्ही गेल्यानंतर संमेलन सुरू राहिलं ना, आम्हाला असं सांगण्यात आलं की संमेलन आम्ही गुंडाळून टाकतो आहोत, पण संमेलन गुंडाळून टाकलं गेलं नाही. आमच्या जाण्यानंतर परिसंवाद जो झाला त्या परिसंवादाचा विषय होता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लेखकांची उदासीनता. या विरोधाभासाला काय म्हणणार आपण? त्यामुळे जे आमदार सांगतात त्याच्या मागे त्यांचं स्थानिक राजकारण आहे हे मला सांगावंसं वाटतं. निश्चितच स्थानिक राजकारणामध्ये साहित्यिकांचा आणि एकूण साहित्य चळवळीचा कशा पद्धतीने बळी जातोय हे या उदाहरणाने स्पष्ट होतं. तुमच्या विवेचनावरून तर तीच गोष्ट लक्षात येते. परंतु याच्या जोडीला आता जे महाराष्ट्रामधलं जे एक जातीय सौहार्दाचं वातावरण गेल्या काही वर्षांमध्ये तयार होतं असं वाटत होतं, परंतु नजीकच्या काळामध्ये म्हणजे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आधुनिकतेची कास धरली जाताना दिसते. लोक परंपरेच्या आणि जातीय चौकटी तोडून पुढे जाताना दिसत आहेत. परंतु महाराष्ट्र जिथे या सगळ्या प्रबोधन पर्वाचा उदय झाला आणि त्या प्रबोधन पर्वाने संपूर्ण देशाला अधिक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याच महाराष्ट्रात आता जे काय होऊ घातलेलं आहे याकडे कवयित्री म्हणून तुम्ही कसं पाहता? मला स्वतःला हे जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते अतिशय भयावह असं वाटतं. आणि मी मगाशी पण प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की जात्यात की सुपात एवढाच आता फक्त राहिलेला आहे. आज काही जण जात्यात आहेत, काही जण सुपात आहेत. आणि त्याच्यामुळे आज डॉक्टर रावसाहेब कसब्यांवर ही वेळ आली किंवा माझ्यासारख्या व्यक्तीवर ही वेळ आली आहे, उद्या ही वेळ महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कवी लेखकांवर येणार नाही असं मला सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे जो आपण आत्ता महेशजी जो उल्लेख केला की बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरणारा विवेकवादी असणारा किंवा आधुनिकतेच्या किंवा प्रबोधनाच्या सगळ्या प्रक्रियेमधून एकेकाळी महाराष्ट्राने नेतृत्व केलेलं आहे संपूर्ण भारतातल्याच एका वैचारिक प्रबोधनाचं. आणि अशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही व्यक्तच होऊ देणार नाही. म्हणजे माझं म्हणणं असं की मतभेद असू शकतात ना, सार्वजनिक अवकाशामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींबद्दल आम्ही बोलायचं नाही, लेखकांनी बोलायचं नाही. आज जे जे सगळं चाललेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही. विनोद म्हणजे असा झाला की ती मंडळी काय म्हणत होती, तुम्ही साहित्याबद्दल बोला ना, तुम्ही हे कशाबद्दल बोलता, हे कहे का बोलतात. म्हणजे साहित्य नावाची काहीतरी एक वेगळा असा काहीतरी स्वतंत्र आणि स्वायत्त असा काहीतरी भाग असतो किंवा ते काहीतरी एक वेगळीच असं गोष्ट असते, आणि राजकारण नावाची किंवा सांस्कृतिक अवकाशामध्ये घडणाऱ्या गोष्टी काहीतरी वेगळ्याच असतात. हे देखील ही फारकत करणं हे यांना सोयीचं आहे. निश्चितच म्हणजे नाही, साहित्य हा जगण्याचा भाग आहे, व्यवहारात राजकारण आणि सांस्कृतिक कारण येतच ना. त्यामुळे आम्ही हे बोलणार, पण तुम्ही जर हे बोललात तर आम्ही तुमच्यावर अशा पद्धतीने तुमची मुस्कटदाबी करू, अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला इथून जायला भाग पाडू, किंवा अशा पद्धतीने इतकी दहशत निर्माण करू की तुम्ही बोलणारच नाही, तुम्ही धसका घ्याल असं जर यांना वाटत असेल तर यांचा हा फार मोठा गैरसमज आहे. माझ्यावर जे फुले शाहू आंबेडकरवादाचे संस्कार झालेले आहेत या संस्काराने आम्हाला चिथावणीखोर भाषण करायला शिकवलेलं नाही. ज्या दलित साहित्य किंवा आंबेडकरवादाचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत, जे माझे वडील दया पवार ज्यांचा बलुतचा आणि त्यांच्या कोंडवाडाचा आणि सगळीच जी पिढी की ज्यांच्या खांद्यावर बसून आम्ही हे सगळे चळवळ पुढे नेऊ पाहतो आहोत, तर आमच्यावरच अशा पद्धतीने तक्रार दाखल करणं हा फार भयानक असा प्रकारे. त्या संदर्भात मला विचारायचं आहे की ज्या लोकांनी थेट तुमच्याशी वाद घातला आणि रावसाहेब कसबे यांच्याकडून माफीची मागणी केली, त्या लोकांचं जे म्हणणं होतं, तुम्ही म्हणालात की तुम्ही साहित्यावर बोला परंतु तुम्ही आपल्या अवतीभोवतीचं जे वास्तव आहे ते मांडू नका. साहित्य आणि जगणं आपण काही वेगळं करू शकत नाही, साहित्य हा जगण्याचा अविभाज्य घटक आहे किंवा ते परस्परांचं प्रतिबिंब आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्याशी जो वाद घातला आणि त्यावेळेसची जी सगळी परिस्थिती होती ती तुम्ही जरा स्पष्टपणे अधिक सांगू शकाल का की कशा पद्धतीने ते बोलत होते आणि त्यांच्या काय नेमक्या मागण्या होत्या?
तिथे घडलं असं की मी माझ्या रूम मध्ये होते आणि खूप मोठा तो काही जणांचा जमाव तिथे आला आणि संयोजकांशी ते बोलायला गेले. डॉक्टर रावसाहेब कसबे, खरं तर डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी उद्घाटनामध्ये जी मांडणी केली विशेषतः शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका संदर्भामध्ये, तर त्या मांडणीमुळे त्यांचा तो आक्षेप होता आणि त्यांचं म्हणणं असं की होतं की शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही हे बोलू नका, याच्यातनं आमच्या भावना दुखावल्या जातात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की काशीचे गागाभट्ट शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आले, त्यांना आणलं गेलं आणि इकडच्या क्षत्रियांनी किंवा इकडच्या ब्राह्मणी वर्चस्ववादी प्रवृत्तीने कधीही शिवाजी महाराजांचं नेतृत्व किंवा त्यांचा मोठेपणा मान्य केला नाही, अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर रावसाहेब कसब्यांनी केली. आणि ही मांडणी ही अनेक इतिहासकारांनी केलेली आहे. ही मांडणी कॉम्रेड शरद पाटलांनी देखील केलेली आहे. किंबहुना भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने हा इतिहास आपल्या समोर पुस्तकांमधून, ग्रंथांमधून आणि त्यांच्या भाषणातून ठेवलेला आहे. काही प्रमाणात नव्याने सुद्धा ती मांडणी आहे. हा, हे काही पहिल्यांदाच पाटणमध्ये काहीतरी अशा पद्धतीची मांडणी लोकांच्या समोर आली असं नाही घडलेलं. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचे दाखले आणि पुरावे उपलब्ध आहेत. परंतु यांना अभ्यासच करायचा नाही, यांना वाचन करा. मला तर असं वाटतं की या जमावाला डॉक्टर रावसाहेब कसबे हे कोण आहेत, डॉक्टर प्रज्ञा पवार या कोण आहेत, त्यांनी आजपर्यंत काय लिहिलेलं आहे, त्यांनी कोणती मांडणी केलेली आहे, हे याचा अभ्यास किंवा याचं वाचनही या माथे फिरू लोकांकडे नाही. आणि ते काहीतरी बोलतात, त्यांचा काही संदर्भ नाही, ज्यांना काहीच माहिती नाही, असे लोक कोणीतरी आदेश त्यांना देतं आणि त्या आदेशावरून हे सगळं वातावरण अतिशय नाजूक होतं, तणाव निर्माण होतो आणि त्याला नाईलाजाने ह्या संयोजकांना बळी जावं लागतं. हे फार भयानक आहे. फार भयानक परिस्थिती आहे. आणि ज्या पद्धतीने आता आपण सगळ्यांनी याविषयी सजग होण्याची गरज आहे. आणि मुळामध्ये ज्या तरुणाईला हा विषय इतिहास असेल किंवा वर्तमान असेल याचं भान तरुणाईला सोशल मीडिया ऐवजी म्हणजे आभासात्मक विश्वाऐवजी वस्तुस्थिती काय आहे ही अधिक चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी समजून सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे. प्रज्ञाताई, तुम्ही इथे आलात आणि आपलं मत मांडलं, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद महेश सर आणि प्रज्ञा ताई दोघांनाही, कारण खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि यावर खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्लेषण झालेलं आहे IBN लोकमतवर. आपण बघतोय की प्रज्ञादया पवार आणि रावसाहेब कसबे यांच्या भाषणानंतर जो वाद निर्माण झाला त्यानंतरचे हे सगळे पडसाद आहेत आणि या बातमीवर आपण सातत्यानं लक्ष ठेवून असणार आहोत. पण सध्या इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत.